नमस्कार मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, नुकतीच जिल्हा निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांच्यातर्फे तलाठी भरती जी घेण्यात आली होती, त्यांची प्रारूप यादी आणि निवड यादी व प्रतीक्षा यादी काय जाहीर केलेली आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या सर्व डिटेल्स काय मिळून जातील. तर जवळपास ही यादी 11 पेजेसची यादी आहे, यामध्ये यांनी व्यवस्थित सर्व दिलेलं आहे. तर आपण यामध्ये काय पाहूया, तर यांनी महत्त्वाच्या काही गोष्टी अशा सांगितल्या, सूचना की ही संभाव्य प्रारूप निवड यादी नाशिक जिल्ह्याच्या या वेबसाईटवर सुद्धा काय उपलब्ध आहे, याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. तर यादीतील जे उमेदवार यांनी 22 जानेवारीपर्यंत काय जिल्हाधिकारी कार्यालय जुना 11 रोड नाशिक येथे बीबी शेवाळे नायब तहसीलदार आस्थापना शाखा यांच्याकडे उपस्थित राहायचं आहे आणि आपले काय डॉक्युमेंट्स चेक करायचे आहेत किंवा पत्त्याद्वारे सुद्धा तुम्ही काय डॉक्युमेंट या ठिकाणी पाठवू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी चुकी बाकी सर्व ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, तर आपण बघूया की या नेमकं की या यादीमध्ये कोणाकोणाची निवड झालेली आहे आणि याचा कट ऑफ किती लागलेला आहे. तर खुल्या प्रवर्गासाठी 2 जागा होत्या, तर यांचा जो कट ऑफ होतो 174 गुण इतका लागलेला आहे. तर जी प्रारूप यादी म्हणजे प्रतीक्षा यादी आहे, त्यांचा जो आहे तो 176 दाखवते. मी नेमकं या ठिकाणी कळत नाही की यांचं काय चुकलं की काय केलं यांनी. तर खुल्या प्रवर्गातील हे असे पद आहेत. पुढचे बघूया, खुला प्रवर्ग महिलांसाठी 1 जागा 180 आहे आणि जे संभाव्य आहे ते 164 गुण, खुला माजी सैनिक 154 गुण आणि संभाव्यसुद्धा 154 गुण. SC साठी 5 पदे होते तर 170 गुण आहेत फायनल. आणि प्रतीक्षा यादीमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी 166 गुणांवर लागलेली आहे. अनुसूचित जमाती महिलांसाठी 5 पदं आहेत, 160 गुणांवर निवड यादी जाहीर झाली आणि वेटिंग लिस्टचा जर विचार केला तर 158 गुणांवर केलेली आहे. पुढचा जो गट आहे SC खेळाडू 160 गुण आणि प्रत्यक्ष यादी आहे 140 गुण. पुढचा जो गट आहे SC माजी सैनिक 2 जागा 136 गुण आणि वेटिंग लिस्ट लागली 110 गुणांवर. पुढचा प्रवर्ग आहे अनुसूचित जाती 1 पद प्रकल्पग्रस्त, सिलेक्शन 154, वेटिंग 146. पुढचा आहे SC अंशकालीन पदवीधर 120 गुणवर आहे 2 पदं आणि वेटिंग लिस्ट लागलेली आहे 106 गुणांवर. अनुसूचित जमाती सर्वसाधारण 2 पदे आहेत, ST 152 गुणांवर सिलेक्शन आहे आणि 148 गुणांवर काय वेटिंग लिस्ट आहे. ST महिला 1 पद 154 गुण आणि वेटिंग 144 गुण. VJ B गट 1 जागा आहे 178 गुण, वेटिंग लिस्ट आहे 160 गुण. VJ महिला 1 पद 154 गुण आणि वेटिंग लिस्ट आहे 154च. NTD साठी 1 जागा आहे, 168 गुण, वेटिंगसुद्धा 168 गुण. महत्त्वाचं म्हणजे मागास प्रवर्गासाठी OBC साठी 7 जागा आहेत, 162 गुणांवर सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे. आणि प्रतीक्षा यादीतील जे उमेदवार आहेत त्यामध्ये 176 गुणवाले दाखवतात, नेमकं काय यांचं कळलं नाही मला. 174 गुणला वेटिंग लिस्ट या ठिकाणी दाखवलेली आहे. OBC प्रवर्ग मागास प्रवर्ग 6 पद आहेत, 162 गुण आहे आणि संभाव्य प्रारूप यादीमध्ये 160 गुण आहेत. OBC खेळाडूसाठी 1 जागा 158 गुण, मेरिट लिस्ट वेटिंग लिस्ट 150 गुण. OBC माजी सैनिक 152 गुण, वेटिंग लिस्ट 144 गुण. OBC प्रकल्पग्रस्त 1 जागा 160 गुण, प्रकल्पग्रस्तचे वेटिंग लिस्ट आहे 152 गुण. OBC अंशकालीन 2 जागा 116 गुण, निवड यादी आणि प्रतीक्षा यादी 102 गुण. SC BC प्रवर्गासाठी या ठिकाणी जागा आहेत 4 जागा, सिलेक्शन 140 गुण शेवटचं आणि वेटिंग लिस्ट आहे SC BC साठी 158 गुण. पुढची जी यादी आहे SC BC महिला 2 पदे 162 गुण, निवड यादी आणि वेटिंग लिस्ट 154 गुण. SC BC माजी सैनिक 1 पद 116 गुण आणि वेटिंग लिस्ट 110 गुण. SC BC अंशकालीन 1 पद, वेटिंग लिस्ट
नाही आहे, 92 गुणांवर निवड झालेली आहे. ESW 2 पदे, 142 गुण आणि प्रतीक्षा यादीमध्ये आहे 128 गुण. या ठिकाणी EWS महिला 2 पदे, 134 गुण आणि वेटिंग लिस्ट आहे 108 गुण. पुढचं जे पद आहे EWS अंशकालीन, 1 पद त्यांना उमेदवार उपलब्ध झालेला नाही आहे. अपंग उमेदवारांची प्रतीक्षा यादी आहे 162 गुण, सॉरी 152 गुणांवर लागलेली आहे. पुढचा जो गट आहे अनुसूचित जमाती, सर्वसाधारण 8 पद आहेत, पेसा क्षेत्रातील आहे. तर या ठिकाणी 90 गुणांवर शेवटचा उमेदवार आहे. प्रतीक्षा यादीमध्ये सुद्धा यांनी उमेदवार दिलेले आहेत, त्यामध्ये 154 गुण कशा दिले त्यांनाच माहिती आहे. पुढचं जे आहे अनुसूचित जमाती, 7 पदे, यांनी जन्मतारीख सह दिलेली आहे 144 गुण आणि वेटिंग लिस्टसुद्धा 144 गुण आहे. खेळाडू 1 पद आहे 108 गुण, वेटिंग लिस्ट 100 गुण. अनुसूचित जमाती माजी सैनिक 3 पदे, ज्यांना उमेदवार मिळाले नाहीत 52 पदं आहे, वेटिंग लिस्ट लावली नाही. प्रकल्पग्रस्त 1, 138, प्रतीक्षा यादीसुद्धा 138, अंशकालीन 94, वेटिंग लिस्ट सापडलेली नाही. तर मित्रांनो, ही यादी आपण डाउनलोड केलेली, याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, किंवा आपला जो तलाठी भरतीचा ग्रुप आहे त्यात त्यालासुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता, @tlathi_chat या ठिकाणी तुमच्यासाठी ग्रुप तयार करण्यात आला, याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आपण हा शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.